नमस्कार, मी आशा। माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी कांदा पोहे। आपला महाराष्ट्रीय नाश्ता असतो, शक्यतो सगळीकडे हा कांदा पोह्याचाच नाश्ता असतो। साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत कांदा पोहे। भरपूर टाईमने बनवता येतात। पहिल्यांदा आपण हे शेंगदाणे आहेत, हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत तेलामध्ये। शेंगदाणे आपले भाजलेले आहेत, ते आता आपण एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत। चांगले फ्राय झाले शेंगदाण्याने ना पोह्याला चांगली टेस्ट येते। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण एक चम्मच बारीक गॅस करून घ्यायचा। तेल जास्तच गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण एक चम्मच मोहरी, एक चम्मच जिरं आणि दोन कांदे घालायचे। कांदा पोहे, कांदा थोडस जास्त घ्यायचा, टेस्ट छान येते त्याची। कांदा चांगला भाजून घ्यायचा, त्यामध्ये आपण मिरची घालून घ्यायची। आपल्याकडे कढीपत्ता असेल ना तर कढीपत्ता आपण घालून घ्यायचा। कढीपत्त्याने छान स्वाद येतो। एकत्र करून चांगला भाजून घ्यायचा। कांदा आपला चांगला भाजलेला आहे, त्यामध्ये आपण थोडासा हिंग घालून घेऊ। यामध्ये हळद घालून घ्यायचा, अर्धा चमचा हळद। गावठी हळद आहे, त्यामुळे कलर पटकन येतोय। त्याची हळद असली तर थोडीशी एक्स्ट्रा टाकायचे, कारण का त्याने कलर येतो। यामध्ये आता आपण हे जे पोहे भिजून ठेवलेले आहेत ना, ते आपण घालू। पोहे चांगले दोन वेळा धुवून घ्यायचे। 2-3 मिनिटं पाणी तसंच ठेवायचं पोह्यामध्ये, नंतर मग ते पाणी काढून टाकायचं। मग चांगले दिसतात पोहे। जर कडक असतील ना तर आपले पोहे चांगले लागत नाही, स्मूथ झाले पाहिजे। आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचंय, शेंगदाणे जे फ्राय करून घेतले त्याच्यावर एकत्र केल्यानंतर किती छान कलर आलेला आहे त्या पोह्यांना, मस्त सुंदर दिसत आहे। त्याचा स्मेल पण छान येते। आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। एकत्र करून घ्यायचं। बारीक गॅसवर आपण असं हे ठेवून घ्यायचं। चांगले आपले पोह्याला टेस्ट पण येते, छान त्याचं टेक्स्चर किती छान आलंय। आपले आता पोहे बनलेले आहेत, आपण गॅस बंद करून घेऊ। किती छान कलर आलेला आहे ना,
तर आपण एका डिश मध्ये सिंपल टाइप मध्ये पोहे बनवलेले आहेत। आणखी याचे खूप प्रकार आहेत। पुढच्या एपिसोड मध्ये आपण अशा प्रकारे आपले पोहे बनलेले आहेत बघा। तर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि याच्यावर लिंबू थोडासा घ्यायचा। बघा अशा प्रकारे महाराष्ट्रीयन एकदम सिंपल रेसिपी असणारे पोह्याची रेसिपी झालेली आहे तयार। तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये सांगा। आणि माझा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।